नमस्कार, मी पूजा. युनिव्हर्सल ऑन्को केअर आणि मुंबई ब्रेस्ट केअर यांच्या सौजन्याने इनमेट ट्रॅव्हल प्रस्तुत ऑन्को गाईड या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर आजच्या भागात ना आपण बोन कॅन्सर म्हणजे नेमकं काय याबद्दल जाणून घेणार आहोत, आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर असणार आहेत डॉक्टर मिशेल पारे. सगळ्यात आधी त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. मला वाटतं सगळ्यात आधी मी डॉक्टरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते आणि मग लगेचच आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर डॉक्टर मिशेल जे आहेत ते ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि मागील 7 वर्षापासून ते मस्क्युलो स्केलेटल ऑन्कोलॉजिस्टचा अभ्यास सुद्धा करतायत, असे हे डॉक्टर मिशेल पारिक आज आपल्या सोबत असणार आहेत. बोन कॅन्सर म्हणजे नेमकं काय, त्याचप्रमाणे त्याची लक्षणं वेळीच ओळखली तर त्यातनं आपण कशा पद्धतीनं बाहेर पडू शकतो, या सगळ्याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन आज डॉक्टर मिशेल पारिक या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनात आपल्याला करणार आहे. सर सगळ्यात आधी मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की बोन कॅन्सर म्हणजे नेमकं काय यापासून सुरुवात करूया. तो बोन कैंसर यानी कि कोई भी ट्यूमर जो बोन में होता है या हड्डी में होता है उसके अलग अलग प्रकार है. जैसे हम कैंसर के बारे में बात करते हैं तो वो सब कार्सिनोमा होते हैं, जैसे ब्रेस्ट कैंसर है या सर्वाइकल कैंसर है या हेड नेक कैंसर है. लेकिन बोन कैंसर जो होता है वो एक सार्कोमा होता है, वो कार्सिनोमा नहीं होता है. तो थोड़ा सा डिफरेंस है उसके सेल बायोलॉजी की वजह से. कनेक्टिव टिश्यूज यानी बोन मसल्स ये जो स्केलेटल सिस्टम बनाते हैं, मस्कुलोस्केलेटल सिस्टम, उसके कैंसर को हम सार्कोमा कहते हैं. तो बोन कैंसर में ज्यादा करके जो खराब वाले बोन कैंसर है उनको हम बोन सार्कोमास कहते हैं. बोन कैंसर में अलग अलग प्रकार के कैंसर भी आते हैं, उसमें से काफी ऐसे होते हैं जो कैंसर या ट्यूमर की श्रेणी में आते हैं लेकिन वो जानलेवा या खतरनाक नहीं होते. वो बहुत हद तक एक हड्डी की गांठ जो अच्छे से ठीक कर दो तो बिना जान लिए या बिना जान की तकलीफ को अपने को ठीक होने को चांस देती है. तो ऐसे करके अलग अलग प्रकार के ट्यूमर्स जो बोन में होते हैं तो ओवरऑल पूरे उसको मस्कुलोस्केलेटल ट्यूमर्स करके हम कहते हैं. नक्कीच. मला वाटतं डॉक्टर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय की कशा पद्धतीनं बोन कॅन्सर जो आहे तो आपल्याला समजू शकतो, तर मला तुम्हाला असं विचारायचंय कोणताही जो कॅन्सर असतो तो साधारण कुठल्या तरी कारणावरनं आपल्याला कळत असतो हे तर आपल्याला जाणून घ्यायचंय, मात्र त्याआधी मी तुम्हाला विचारते असा कोणता एक पर्टिक्युलर एज ग्रुप आहे का की ज्यामध्ये जास्त पेशंट्स बोन कॅन्सरचे आढळले, काय सांगू शकता याबद्दल तुम्ही? जी वाईट प्रकारचे कॅन्सर असते बोन मध्ये, जे सार्कोमा असते, ते जास्त वय लहान मुलांना आपण बघतो. 8 इयर्स टू से 20 इयर्स ये एक एज ग्रुप होता है जिसमें प्राइमरी बोन सार्कोमा होते हैं जिनका नाम है ऑस्टियोसार्कोमा और इविंग सार्कोमा. जो खराब वाले बोन ट्यूमर्स के जो दो प्रकार है वो है. अलग प्रकार के जो बोन ट्यूमर्स होते हैं जैसे जो जानलेवा नहीं होते, जो बिनाइन हम बोलते हैं, जैसे जायंट सेल ट्यूमर है, कॉन्ड्रोब्लास्टोमा है, इन सबके अलग अलग एज ग्रुप होते हैं. जायंट सेल ट्यूमर जो सबसे कॉमन बिनाइन बोन ट्यूमर है वो यूजुअली 18 साल से लेके 40-50 साल के बीच की उम्र में देखा जाता है. तीसरा जो एज ग्रुप है वो है 50 साल या 40 साल के ऊपर का, जिसमें हमें बोन में कॉन्ड्रोसार्कोमा दिखता है. और अलग प्रकार के ट्यूमर जो बॉडी में होते हैं जैसे स्तन का कैंसर हो गया, मुंह का कैंसर हो गया, पेट का कैंसर हो गया, ये फैल के जब हड्डी में आते हैं तो इनको हम मेटास्टेसिस कहते हैं. तो यूजुअली 40-50 साल की उम्र के बाद के जो कैंसर हड्डी में पाए जाते हैं वो ज्यादा करके मेटास्टेसिस कैंसर होते हैं या तो फिर माइलोमा होता है. यानी कि ये प्राइमरीली बोन कैंसर नहीं है लेकिन ये बोन में आने की वजह से हमें या तो पता चलता है या इस वजह से हमें ये समझता है कि हमें एक प्रकार का कैंसर है जब पूरे बॉडी में फैल के हड्डियों में आता है. तो एज ग्रुप अगर देखा जाए तो पैदा होते ही और मरते तक बोन कैंसर किसी भी एज ग्रुप में हो सकता है, लेकिन एक पर्टिकुलर एज ग्रुप में एक पर्टिकुलर टाइप का बोन कैंसर ज्यादा देखा जाता है. इस वजह से जब हम किसी का भी हिस्ट्री लेते हैं तो एज के हिसाब से और एक्सरे के हिसाब से हमें फाइंडिंग्स मैच करके 1-2-3 क्या हो सकता है उस पर हम लोग नैरो डाउन करके फिर फाइनली हम आगे जाके उसका इलाज कर पाते हैं. तो ऐसा स्पेसिफिक एज ग्रुप नहीं है लेकिन हाँ हर एज ग्रुप में स्पेसिफिक स्पेसिफिक टाइप के बोन कैंसर पाए जाते हैं. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सर की कॅन्सर या बोन कॅन्सर साठी कुठल्याही विशिष्ट प्रकारचा असा एज ग्रुप नाहीये, प्रत्येक वेगवेगळ्या एज ग्रुप मध्ये अशा प्रकारचे कॅन्सर आपल्याला आढळून आलेले आहेत आतापर्यंत. दुसरी एक गोष्ट असं म्हणायचंय तुम्हाला की कुठलाही आजार असला की त्याची कारणं सगळ्यात आधी आपण शोधत असतो, तर बोन कॅन्सरची अशी कोणती विशिष्ट कारण आहे ज्याकडे सगळ्यात आधी आपण लक्ष दिलं पाहिजे, काय सांगू?
बोन कैंसर का ऐसे कोई कारण नहीं होता, जैसे अगर आपने सुना होगा कि फेफड़ों का कैंसर होता है जो ज्यादा सिगरेट पीते हैं, या फिर मुंह का कैंसर होता है ज्यादा तंबाकू खाते हैं। हड्डी में कैंसर होने का कोई स्पष्ट कारण नहीं है, ऐसा नहीं है कि आपकी आदतों की वजह से या आपके खाने पीने की वजह से या आपके रहने सहने की वजह से आपको हड्डी में कैंसर होता है। ये एक प्रकार का हड्डी का ही बनने वाला तत्व है जो अपने आप से थोड़ा सा बदल जाता है बनते बनते, और वो खराब टिश्यू बन के आजू बाजू के टिश्यू को भी और खराब करके फिर एक खराब कैंसर का प्रकार ले लेता है। तो अगर हम ऐसा पूछते हैं कि बोन कैंसर हमें क्यों हुआ, अगर कोई पेशेंट पूछते हैं तो उसका कारण नहीं है ना, उसका कोई गलती है ना, उसको किसी अपने खुद की आदतों की वजह से हुआ है। एक तरीके से हम बोल सकते हैं कि एक क्रोमोसोमल लेवल पे या हेरिडिटरी लेवल पे कैंसर का जो हिस्ट्री होता है उसमें बोन कैंसर होने के चांसेस हो जाते हैं, लेकिन स्पष्ट तरीके से कोई स्पेसिफिक कारण नहीं है बोन कैंसर होने का। नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की अशी विशिष्ट कोणती चिन्ह नाही आहेत हा बोन कॅन्सर होण्यासाठीची, मात्र अशी कुठली लक्षणं आहेत का? कसं असतं, कोणताही आजार असतो ज्याची सुरुवातीची लक्षणं आपल्या लक्षात आली की आपल्याला साधारणपणे समजतं की आपल्याला पुढच्या स्टेजला काय होणार आहे, तर सुरुवातीची अशी कोणती लक्षणं आहेत जेणेकरून आपण ओळखू शकतो की आता आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक, काय सांगू शकतो? तो कोई भी सूजन हड्डी पे या मांस पे जिसका कोई कारण नहीं है, जैसे अगर आपको चोट लगती है तो आपको सूजन आता है, वो सूजन 2-3 दिन में या बर्फ लगाने से कम हो जाता है, दर्द कम हो जाता है। बिना चोट लगे बिना कारण कोई सूजन आता है तो वो एक गांठ का एक लक्षण होता है। तो जब हड्डी में कभी गांठ हो रही होती है तो वो बढ़ते बढ़ते जब हड्डी को दबाती है और हड्डी को फुलाती है तब जाके वो सूजन बाहरी दिखता है चमड़ी के ऊपर, या फिर कोई ट्यूमर जो मांसपेशी में बने हो तो उसका सूजन जब दिखता है तो उसका कोई कारण नहीं होता। आपको कोई चोट नहीं लगा है, आपको कुछ उधर काटा नहीं है, ना आपको कुछ तकलीफ है, लेकिन आपको सूजन आया है, वो सूजन कम नहीं होता। कभी कभी कोई सूजन इन्फेक्शन का होता है जो एंटीबायोटिक लेने से पिघल जाता है, या फिर बॉडी बचपन के दौरान कोई छोटा मोटा इन्फेक्शन पकड़ लेती जिसको अपने आप ठीक कर देती है। तो कोई सूजन जो आया बिना कारण के लंबे टाइम तक रहता है, अपने आप कम नहीं होता है और बढ़ते रहता है। दर्द हो भी सकता है, दर्द नहीं भी हो सकता। हर बोन ट्यूमर या हर मांसपेशी के कैंसर में दर्द होना जरूरी नहीं है, इसीलिए हम ऐसा बोलते हैं कि पेनफुल या पेनलेस स्वेलिंग जिसका कोई कारण नहीं है, जो बिना वजह आया है और वो बढ़ते जा रहा है, तो वो एक है कि हमें अगर वो 3 हफ्ते 4 हफ्ते तक हमको तकलीफ दे रहा है तो हमें तुरंत किसी स्पेशलिस्ट को या किसी डॉक्टर को जाके मिलके जो भी जरूरी टेस्ट से वो करने चाहिए ताकि हमें पता चले कि वो क्या है। नक्कीच, जसं तुम्ही सांगितलं, एक विशिष्ट प्रकारची जी सूज जर आपल्या हाडांना आली आणि जर ती 3 आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहिली तर वेळीच योग्य तज्ज्ञांचा किंवा कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आपल्यासाठी खूप आवश्यक असतं. दुसरी एक गोष्ट तुम्हाला अशी विचारते की कारणं सांगितली तुम्ही, अशी पर्टिक्युलर बोन कॅन्सर साठी कुठल्याही प्रकारची कारणं नाहीयेत, लक्षणं मात्र तुम्ही सांगितली नेमकी काय असू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं ते राहिलं म्हणजे निदान, डायग्नोस, ते आपण कसं करू शकतो बोन कॅन्सर? तर जेव्हा आपल्याला काही वाईट वाटला, आपण डॉक्टर कडे गेला आणि त्यांनी आपल्याला बघितलं आणि सांगितलं एक्सरे करा किंवा MRI करा, तर बोन कॅन्सर मध्ये या बोनी तकलीफ मध्ये फर्स्ट ऑफ ऑल कोणी पण डॉक्टर आपल्याला एक्सरे काढायला सांगणार, तर एक्सरे काढला तर एक्सरे वर काहीतरी वाईट दिसू शकतात, कधी कधी नाही पण दिसतात, कारण तो अर्ली स्टेजेस मध्ये बोन इतका वाईट होत नाही की एक्सरे मध्ये आपल्याला दिसतो। तर एक्सरे केला, एक्सरेला काही 50-50 वाटला किंवा काही नॉर्मल नाही वाटला तर आपण MRI करू शकतो। एक्सरे आणि MRI केल्यावर आपल्याला कळतात की हा इकडे काहीतरी त्रास आहे, हे त्यांची साईज आहे, हे असं दिसतो, हे काय पण होऊ शकतो, हे आपल्याला त्याच्यावर कळणार। तर एक्सरे आणि MRI मेन इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यावर आपल्याला कोणीतरी बोन ट्यूमरची इनिशियल पिकअप आपण करू शकतो। म्हणजे अशा प्रकारच्या कॅन्सरच्या योग्य निदानापर्यंत जर का आपल्याला पोहोचायचं असेल, म्हणजे बोन कॅन्सरच्या निदानापर्यंत आपल्याला योग्य प्रकारे पोहोचायचं असेल, तर एक्सरे किंवा MRI याच गोष्टी करणं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खूप आवश्यक आहे, काय सांगू शकता? एक्सरे अँड MRI, एक्सरे आणि MRI दोन्ही करू आपण, कारण एक्सरेला वेगळ्या वस्तू दिसतो, MRI ला वेगळा दिसतो, आणि दोन्हीच्या कॉम्बिनेशन आपल्याला जास्त नॉलेज आणि इन्फॉर्मेशन देणार। आणि हे झाल्यावर जे पण वाईट एरिया दिसतो त्याचे आपण बायोप्सी करतो, ते बायोप्सीवर टिश्यू घेतात, त्याच्यात आपल्याला कळतात की हे कॅन्सर आहे आणि कोणता कॅन्सर आहे, कारण एक्सरे आणि MRI आपल्याला सांगू शकतात की काहीतरी इकडे वाईट प्रोसेस चालला आहे, हे नॉर्मल नाही दिसतो, पण हे काय आहे हे
पक्का करायला आपल्याला बायोप्सी करावी लागते. आता आपण बायोप्सी बद्दल बोलतोच आहे तर त्यालाच अनुसरून एक प्रश्न तुम्हाला विचारते की नीडल बायोप्सी म्हटलं जाते या बोन कॅन्सर मध्ये नेमकं तो काय प्रकार असतो, जरा सविस्तर आपल्या प्रेक्षकांना नीडल बायोप्सी बद्दल सांगता आलं तर काय? नीडल बायोप्सी असं म्हण सांगतात की दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप फॉर डायग्नोसिस. नीडल बायोप्सी प्रकारची बायोप्सी, बायोप्सी म्हणजे आपल्याला ते व्हाईट एरियाचे टिश्यू घेऊन पॅथॉलॉजिस्टला पाठवून ते काय आहे आपल्याला कळणार. आणि निडल बायोप्सी म्हणजे एखादा लहानशी बोन बायोप्सी निडल, ज्यात आपण जास्त लांब चिरा नाही मारणार, ऑपरेशन नाही करणार, काही जास्त नाही, ते ओपीडी मध्ये आपण तेवढा एरिया भूल देऊन सुई टाकून ते टिश्यू काढून आपण तपासणी करू शकतात. म्हणून निडल बायोप्सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन डायग्नोसिस ऑफ बोन ट्युमर्स. हे निडल बायोप्सी का सांगतो मी, कारण खूप जनरल सर्जन्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स आहे, जे काही पण वाईट दिसल्या तर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ, ओपन बायोप्सी करू, एवढा मोठा 5-10 सेंटीमीटर चिरा मारून ते थोडासा तुकडा काढून पाठवतात टेस्टात. पण हे काय होतात की फायनल सर्जरी याच्यामुळे चेंज होतात. काही कधी कधी ज्याच्या पाय हात आपण वाचू शकतात ते बायोप्सीमुळे आपल्याला अम्प्युटेशन करावे लागतात. म्हणून निडल बायोप्सीवर आपण स्ट्रेस करतो. आणि आता जे एक्सपिरियन्स्ड आहे, जे ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजिस्ट आहे किंवा ज्यांनी एडिक्वेट ट्रेनिंग घेतली आहे ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी साठी, त्याची निडल बायोप्सीला 97-98% सक्सेसफुल रिझल्ट येतात. ओपन बायोप्सी करायची गरज नाही. म्हणून निडल बायोप्सी प्रेस करतात, कारण ते छोटा प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी ऍडमिशन नाही लागतात, त्याच्यासाठी काही एनएसथीसिया नाही लागतात. आपण ओपीडीमध्ये पण करू शकतात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये पण फक्त कंटिन्युअस एक्सरे मशीनसाठी घेऊन आपण करू शकतात. आणि स्वस्त आहे, महाग प्रोसिजर नाही, कारण काही ऑपरेशन नाही, काही लागणार नाही, ते 15 मिनिट होतात, कमीत कमी पैसेत होतात, आणि आपल्याला फायनल डायग्नोसिस भेटतो, याच्यावर आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. नक्कीच निडल बायोप्सी बद्दल आपण बोललो, तसंच मला असं विचारायचं की कारणं जाणून घेतली, लक्षणं जाणून घेतली, कशा प्रकारे सुरुवातीला आपण बोन कॅन्सर ओळखायचा याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्याबद्दलचा सक्सेस रेट, तर सक्सेस रेट बद्दल तुम्ही काय सांगता? तर सक्सेस रेट म्हणजे कॅन्सर आहे, कॅन्सर म्हणजे वाईट आहे, वाईट गोष्टी आहे. आपण किती पण आजच्या तारखेत प्रयत्न करतात, काही काही कॅन्सर परत येतात, काही कॅन्सर पसरतात. तर बोन कॅन्सर, कारण ते सार्कोमा असतात, ते नॉर्मल कार्सिनोमा नसतात, म्हणून त्याचा ट्रीटमेंट चांगला आहे. त्याचे सक्सेस रेट म्हणजे जे सर्व्हायव्हल बेनिफिट आहे हे नॉर्मल कॅन्सरच्या पेक्षा थोडा बेटर आहे. म्हणजे अगर आपण सांगतो ऑस्टिओसार्कोमा, जे हाडाचा एक कॉमनेस्ट व्हाईट कॅन्सर आहे, ते 100 पेशंट आपल्यावर असे आले, त्यांनी किमोथेरपी घेतला, सर्जरी केली, परत किमोथेरपी घेतली आणि ट्रीटमेंट संपली, त्या दिवसात 5 वर्षानंतर याच्यात कमीत कमीत 50% पेशंट नॉर्मल असणार. आता करंट लिटरेचर सांगतो की 55-57% 5 इयर सर्व्हायव्हल रेट आहे. म्हणजे ते समजे गॉल ब्लॅडर कॅन्सर असतात, त्याचे सर्व्हायव्हल रेट 10% आहे. जे हेडनो कॅन्सर असतात त्याचे सर्व्हायव्हल रेट पण 40% आहे. म्हणून ते आणखी कॅन्सर पेक्षा याच्या सर्व्हायव्हल बेटर असतात. कारण बोन कॅन्सर मध्ये काय की तुम्ही काही पण नाही करू शकला तर तुम्ही अम्प्युटेशन करू शकतात, म्हणजे बॉडीचा तो पार्ट तुम्ही काढून ठेवणार आणि ट्युमर त्याच्यात जाणार. म्हणजे बॉडीमध्ये ट्युमर राहिले नाही, तुम्ही तर ट्युमर गेले तर सर्व्हायव्हल बेटरच असतात. पण आता वेगळी वेगळी टेक्निक आहे ज्याच्यामुळे आपल्याला अम्प्युटेशन करावे लागत नाही. आपण पाय हात वाचवून एकदम चांगला सर्जरी करून पेशंटला लाईफ पण देऊ शकतात आणि फंक्शन पण देऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसे मी ऑस्टिओसार्कोमा असते त्याचे सर्व्हायव्हल ऑस्टिओसार्कोमा पेक्षा पण चांगला आहे, त्याचे सर्व्हायव्हल 65% आहे. म्हणून वेगळे वेगळे बोन कॅन्सरच्या सर्व्हायव्हल वेगळा वेगळा आहे. पण इन जनरल अगर आपण पाहिला तर बिनाईन बोन कॅन्सर तर सर्व्हायव्हल 100% असतात, कारण ते बिनाईन आहे, ते जीवाला धोका देत नाही. पण जे जीवाला धोका देतात त्याच्या कॅन्सरमुळे पण ऑस्टिओसार्कोमा, इव्हिंग सार्कोमा कमीत कमी 55-65% सर्व्हायव्हल आहे. कॉन्ड्रोसार्कोमा जे जास्त वयाच्या पेशंटला होतो, युजली 30-40 नंतर होतो, त्याचे सर्व्हायव्हल पण कमीत कमी 35% आहे. म्हणजे त्या वयाला 35% सर्व्हायव्हल आफ्टर 5 इयर इज ऑल्सो गुड.
म्हणून आम्ही असं सांगतो की सगळ्या कॅन्सरमध्ये बोन कॅन्सरचा इन्सिडन्स जितका कमी आहे, म्हणजे इन ऑल कॅन्सर बोन कॅन्सरचा पर्सेंटेज 1% असणार, पण सर्व्हायव्हल मध्ये त्याचे पर्सेंटेज बेटर आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे महत्वाचा प्रश्न असा सर, सध्याचं जर आपण पॅन्डेमिक पाहिलं, कोविडचा जर आपण काळ पाहिला हा, तर प्रत्येक पेशंटला वेळीच अगदी येऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं सध्याच्या काळामध्ये शक्य होत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही पेशंट्सना काय सांगू शकता किंवा या कार्यक्रमातना काय मार्गदर्शन आणखीन तुम्हाला करायचंय तुमच्या पेशंट्सना किंवा बघणाऱ्या प्रेक्षकांना? कारण का रोज आता आपण वेगवेगळ्या तज्ञांसह या इनमेट ट्रॅव्हल्सच्या पेजवर संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येणार आहोत, अशा तज्ञांचं मार्गदर्शन रोज आपल्याला लागणार आहे. तुम्ही बोन कॅन्सर बद्दल जर का आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असाल तर नेमकं काय करा? तर असं आहे की बोन कॅन्सर जे आहे ते आपल्याला कळणार सम्यक कमीत कमी 2 आठवड्यात 3 आठवड्यात आपल्याला समजणार की काहीतरी वाईट चाललं आहे बॉडीमध्ये. आपण एक्सरे केला, MRI केला, आता बायोप्सीसाठी निडल बायोप्सीचा इम्पॉर्टन्स कोणाला माहित आहे कोणाला नाही माहित आहे, पण ऍज अ पेशंट, ऍज अ सिम्पल कॉमन मॅन, तुम्ही जर डॉक्टर कधे जाणार तो तुम्हाला सांगणार की बायोप्सी लागणार, तो चिरा मारून बायोप्सी करणार, तुम्हाला माहित नाही, पण त्याच्या हित साठी करत आहे डॉक्टर, पण कारण त्यांना पण माहित नाही म्हणून तो पण बायोप्सी करत आहे. तो पर्पजली आपल्याला वाईट ट्रीटमेंट देत नाही, पण जर आपल्याला ऍज अ पेशंट थोडासा माहिती पडला तर आपण डॉक्टरला विचारू शकतो की डॉक्टर हे ओपन नाही, निडल बायोप्सी करू शकणार का, किंवा तुम्ही नाही करू शकणार तर कोण करू शकणार? कारण आता इंडियामध्ये कमीत कमी 30 ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिक सर्जन आहे, वेल ट्रेन्ड, अँड इंडियाच्या प्रत्येक कॉर्नर मध्ये आहे. असं नाही की एकदमच डिफिकल्ट आहे कोणी ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिस्टला भेटायला, पण जे पेशंटला थोडासा माहिती पाहिजे, पेशंटला थोडं अवेअरनेस पाहिजे, आणि ते डॉक्टर जे असणार समजा त्यांना पण अवेअरनेस नाही तर पेशंट त्यांना विचारू शकतो की असं असं आहे तर तुम्ही काही यु नो ऑप्शन देणार, कोणाकडे जाऊ शकतात, तुम्ही कोणाला बोलवू शकतात की नाही. तर आम्ही सगळे लोक आहे, अवेलेबल आहे. आणि तुम्ही जे कोविड काळ म्हणतात त्याच्यात काय झालं की काही पेशंटच्या बायोप्सी झाले, त्यांचा डायग्नोसिस झाला, आणि आपण डिसाईड केलं की त्याला 3 महिना किमोथेरपी पाहिजे, नंतर ऑपरेशन पाहिजे. तर ते 3 महिना किमोथेरपी तर तुम्ही कुठे पण घेऊ शकणार, कारण मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट तुम्हाला बघणार, सगळे रिपोर्ट पाहणार, आणि तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल देणार. ते तुम्ही डिसेंट नर्सिंग होम मध्ये पण घेऊ शकणार, जे तुम्हाला ड्रग्ज अवेलेबल झाले, ते डॉक्टरची आणि सिस्टरची या तो हॉस्पिटलच्या स्टाफची रेग्युलर अपडेट होणार, तुम्हाला बरोबर ट्रीटमेंट भेटणार. पण सर्जरीसाठी तुम्हाला एक प्रॉपर ऑपरेशन थिएटर आहे, सर्जन ज्यांना माहित आहे काय करायचं आहे हे ते सगळं पाहिजे. तर आता पूर्वी एक वर्षात काय झालंय की ऍज अ पेशंट त्यांना ट्रॅव्हलिंग रिस्ट्रिक्शन नसतात, कारण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतात, त्यांचे रिपोर्ट असतात, तर त्यांना येऊ मुंबई आहे, कोणी मोठ्या शहरात त्यांना जायचं ते जाऊ शकतात. काही काही वेळी ते डॉक्टर लोक आम्हाला बोलवणार की तुम्ही इकडे येऊन हे ऑपरेशन करून द्या, तर पॉसिबल आहे. असं नाही की लॉकडाऊन आहे किंवा ट्रॅव्हलिंग होत नाही म्हणून पेशंटच्या रॉंग ट्रीटमेंट होणार किंवा ट्रीटमेंट नाही होणार, असं नाही. थोडासा कॉन्फिडन्स पाहिजे, पेशंट पण घाबरतात की आम्ही ट्रॅव्हल कसं करू, आम्हाला भीती वाटतात हे होणार ते होणार. पण आपण कॅन्सर बद्दल बोलत आहे, कॅन्सर जर ट्रीट नाही केला, कॅन्सर जर अर्धा दुरा ट्रीट करून सोडला तर आउटकम इज झिरो. मतलब तुम्ही केला तो पूर्ण करा नाही तर नाही करा, असं आहे. असं नाही की 2 महिन्याची किमोथेरपी घेतली आणि सर्जरी टाळली आणि आता चांगला वाटते, सूजन कमी झाली, बरं वाटते, असं करून तुम्ही सोडू नाही शकत, कारण तो कॅन्सर पसरणार. तर बेसिक प्रेक्षकांना हेच आहे की याला लाईटली नको घ्या. जर ट्रीटमेंट घेतला, वेळवर किमोथेरपी भेटला, वेळवर सर्जरी झाली, नंतरची किमोथेरपी रेडिएशन जे पण आहे तुम्हाला सगळं वेळवर भेटला, तर हे 6 महिन्यात 9 महिन्यात पूर्ण ट्रीटमेंट संपतो आणि नंतर तुम्ही एकदमच नॉर्मल बनतात. ते केस गेले तर केस परत येणार, वीकनेस झाली तर वीकनेस पण जाणार. किती किती पेशंट आहे ज्यांना पूर्ण हाड आम्ही बदललेला आहे, म्हणजे शोल्डर जॉईंट टू एल्बो जॉईंट पूर्ण हाड आम्ही ह्युमरस जे बोन म्हणतात पूर्ण बदललेला आहे, आणि तो पेशंट किमोथेरपी संपल्यावर 4 महिन्यात एक्झाम लिहितो, 3-3 तासाची एक्झाम लिहू शकतात. पूर्ण पाय बदललेला आहे, तो पेशंट आता रनिंग जॉगिंग सगळं करू शकतात. तर कॉन्फिडन्स पेशंटला पण पाहिजे, कॉन्फिडन्स केअर गिव्हरना द्यायला पाहिजे की हे कॅन्सर आहे पण आपण जिंकू शकतो, जर वेळेवर सगळी ट्रीटमेंट घेतली तर आपण जिंकू शकतो, आणि बाकी तर आपल्या हातात काही नाही ना, सगळं नशीब आहे. काही नाही होल्या
कानावर पण काही पण होऊ शकतात आणि लहान लहान कॅन्सर पण पसरू शकतात आणि मोठे मोठे कॅन्सर पण जे वेळेवर ट्रीट झाली तर जीवनभर कधी वापरत येत नाही. तर प्रेक्षकांनी कॉन्फिडन्स ठेवा, इन्फॉर्मेशन ठेवा आणि नंतर ट्रीटमेंटसाठी तुम्हाला जायचं. कोणाच्या दबाव मध्ये येऊन की नाही आता नाही केला तर पाय काढावा लागणार किंवा हे नाही केला तर हे होणार असं सांगतात कोणी तर तुम्हाला विश्वास नाही करायचा. थोडासा स्वतः रिसर्च करायची किंवा दुसरे दोन तीन डॉक्टरचा ओपिनियन घ्यायचा किंवा हे कॅन्सरच्या हाडाच्या कॅन्सरच्या काही पण आहे. तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स डॉक्टर मध्ये पाहिजे आणि डॉक्टरला तुम्हाला राईट ट्रीटमेंट दिली आहे की नाही हे पण तुम्हाला जाणवले पाहिजे. असं नाही की तुम्हाला पूर्ण भरोसा आहे पण तो डॉक्टर काही पण सांगणार आणि तुम्ही ते ट्रीटमेंट घेणार आणि नंतर तुम्हाला कळणार की बाबा एक वाईट झाला. तर कॉन्फिडन्स पण पाहिजे आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि अवेअर झाला पण पाहिजे. नक्कीच. आणि ज्याप्रमाणे मला वाटतं सगळ्यात महत्वाची तुम्ही ही जी गोष्ट आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितली, जर वेळीच निदान आणि योग्य तज्ञांचं मार्गदर्शन जर का तुम्ही वेळीच घेतलं, अगदी कुठल्याही कॅन्सरसाठी, बोन कॅन्सरसाठी जसं नाही आणि बोन कॅन्सरसाठी विशेषतः तुम्ही जर का योग्य तज्ञांचं मार्गदर्शन वेळीच घेतलं, तुमचा कॉन्फिडन्स जर का तुम्ही दाखवला, तर 6 महिने किंवा जास्तीत जास्त 9 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही या कॅन्सरला बळी पडू शकत नाही, तुम्ही या कॅन्सर मधून नक्कीच बाहेर पडू शकता. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर आता एक शेवटचा तुम्हाला विचारते की बोन कॅन्सरचं वेळीच निदान जर का करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं? तर असं आहे की आपल्या बायोप्सी रिपोर्ट आल्यावर आपल्याला कळला की आपल्याला व्हाईट बोन कॅन्सर झाला आहे जो पसरू शकतात, आपण एक पेट स्कॅन जे फुल बॉडी स्कॅन असतात ते करून बघतात की पसरलेला आहे की नाही पसरलेला. 90% जर वेळेवर आपण त्यांनी पकडला तर पसरत नाही. तो तुम्ही 4 महिने 6 महिने वेट केले आणि तो वाढून गेला नंतर काही तिकडच्या स्वेलिंग त्या तिकडच्या सूजन वाढत नाही पण बॉडीमध्ये रक्तातून ते पूर्ण बॉडीमध्ये पसरतात. तर जर तुम्ही टाईमवर निदान घेतला आहे, तुम्हाला डायग्नोसिस भेटला आहे, पेट स्कॅन केला आहे, तर त्याच्यासाठी किमोथेरपी असतात. ते 3 महिने ते 4 महिने किमोथेरपी 3-4 सायकल असतात. ते त्याचा पण वेगळा वेगळा प्रोटोकॉल असतात तुमच्या वयमुळे, तुमच्या आजारमुळे तुम्हाला काय बेस्ट ट्रीटमेंट बेस्ट प्रोटोकॉल आहे ते तुमचे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ठरवणार. आणि हे ट्रीटमेंट घेतल्यावर परत एक्सरे MRI करून आपण बघतो की ते ट्युमर किती स्टेबल झाला किंवा ते किंवा छोटा झाला ते पसरला ते सगळं आपल्याला कळणार आणि नंतर तुरंत त्या 5-10 दिवसात आपल्याला ऑपरेशन करून ते पार्टला आपल्या बॉडीच्या बाहेर काढायचे आहे. जर 2 टाईपची मेन सर्जरी असतात, एक आहे लिम साल्वेज सर्जरी म्हणून हात या पाय वाचवून फक्त ट्युमरला पूर्ण काढून ते गॅपला आपण काहीतरी भरून मेटल टाकून किंवा हार्ड टाकून किंवा रॉड प्लेट काहीतरी टाकून ते गॅपला आपल्याला भरायचे आहे. आणि दुसरे असतात अम्प्युटेशन म्हणजे की तो भाग पूर्णतरे काढायचा, हात या पाय जे ते कापून काढायचे आहे. तर आजच्या टाईममध्ये जर टाईमवर वेळेवर तुम्ही आला, सगळं ट्रीटमेंट झाली आहे, तर अम्प्युटेशनचे चान्सेस पण कमी असतात. कारण अम्प्युटेशन करायला ज्यांना काही आणखी ऑप्शन नाही अम्प्युटेशन शिवाय ते केसेस खूप कमी येतात आजच्या टाईममध्ये. कारण पेशंट जास्त ज्या टाईमवरच डॉक्टरला भेटतो, टाईमवरच बायोप्सी होती, टाईमवर ट्रीटमेंट किमोथेरपी सगळं सुरू होतात. तर लिम साल्वेज सर्जरी जे आहे ज्यात आपण हात पाय वाचवून ऑपरेशन करून ट्युमर काढून तिकडे काहीतरी गॅपमध्ये डिफेक्टमध्ये आपण भरतात. तर असं होतात की सांध्या जे आहे आपण सांधे बदलू शकतात. की गुडघे जे आहे, गुडघे इज द कॉमनेस्ट साईट, गुडघ्याच्या वर आणि गुडघ्याच्या खाली ते कॉमनेस्ट साईट आहे ज्या बोन कॅन्सरसाठी. तर आपण गुडघा बदली करू शकतात पूर्ण 10-15-20 सेंटीमीटरच्या आपल्याला गुडघ्या बदला करून पूर्ण हाड बदली नॉर्मल आपण चालू फिरू शकतात. तर ट्रीटमेंटचे ऑप्शन खूप आहे, वेगळा वेगळा आहे. ते आता म्हणजे कन्फ्युज होणार पेशंट या प्रेक्षक ते समजणार नाही, कारण नंतर आपल्या टॉकमध्ये जेव्हा आपण स्पेसिफिक नो ट्रीटमेंट च्या डिस्कशन करणार त्यावेळी आपण सांगू शकतो. पण आजच्या वेळी हाड काढून त्याला रिप्लेस करायचा काफी ऑप्शन्स आहे. आपल्याला कोण ट्युमरला हात पाय काढायची गरज नाही. पण कधी कधी असं डॉक्टरला साठी पण ऑप्शन नसतात कारण तो मोठा असतात. ते भाग काढून जर पाय वाचवला पण ते पाय काम नाही करणार त्याचा पण काही अर्थ नाही. तर त्याच्यापेक्षा पाय काढून आर्टिफिशियल पाय टाकून त्याच्यावर चालायला बेटर आहे. तर जे डॉक्टर तुम्हाला सांगतात की हे ऑपरेशन आहे हे आहे,
तर ते त्यांच्या एक्सपिरियन्स आणि तुमच्या एमआरआय एक्सरे आणि बायोप्सी बघूनच तुम्हाला सांगणार. तर हे पण आहे की लिम्फ सर्वेज 90% पेशंटला करू शकतात, पण ते 10% पेशंटला आपण वाचू नाही शकणार, तर आपण काढावा लागणार, कारण जीव महत्वाचा आहे. पेशंटला वाटतं की अरे पाय काढायची गोष्ट करता आम्हाला नाही करायची ट्रीटमेंट, पण ते पाय काढायचं आहे कारण तुमचे जीव वाचवायचा आहे. तर पाय नाही काढला तर तिकडे ना तिकडे ट्यूमर परत येणार, पसरणार आणि जीवाला धोका असतात. म्हणून तुम्हाला कोणी ट्रेन्ड ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन सांगणार की तुम्हाला एम्प्युटेशनची गरज आहे, तर तुम्हाला फायदेमध्ये सांगणार, तुमचा जीव वाचवायला सांगणार. तर ट्रीटमेंट ऑप्शन पण खूप आहे, लिम्ब साल्वेज, एम्प्युटेशन, किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, कॉम्बिनेशन मध्ये सगळं पाहिजे. ट्यूमर कसा आहे, कुठे आहे, ट्रीटमेंट, पेशंटचं वय काय आहे, त्यांना काय मॅक्सिमम बेनिफिट देणार, हे सगळं आपण गोष्टी टेबलवर ठेवून डिस्कस करून नंतर आपण ट्रीटमेंट करतात की हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आपण ठरवले तर करणार, नाहीतर जे पण सेकंड बेस्ट ऑप्शन आहे ते पण आपण त्यांना देऊ. आणि काय आज परिस्थिती कशी आहे, पेशंटच्या आर्थिक परिस्थिती कधी कधी वाईट असतात, कधी कधी पेशंटला योजना म्हणजे बेनिफिट भेटत नाही, त्यांच्या राशन कार्डचा प्रॉब्लेम असतात, ते महाराष्ट्राचे नसतात, तर खूप आपल्याला अडचण येते. पण आजच्या काळात ट्रस्ट आहे, योजना आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, खूप आहे, ज्यांच्यामुळे पेशंटला आपण बेस्ट टू बेस्ट देऊ शकतात, त्यांच्या परिस्थिती कमजोर असल्यामुळे पण. नक्कीच, मला वाटतं सर आजच्या कार्यक्रमामधन हेच आपण जाणून घेतलं की जर बोन कॅन्सर सारख्या कॅन्सरला योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन आणि योग्य तज्ञांचा सल्ला वेळीच जर का आपल्याला मिळाला तर बोन कॅन्सर हा जीवघेणा नक्कीच नाही असं आपण आजच्या या कार्यक्रमामधन नक्कीच म्हणू शकतो. नक्कीच, मला वाटतं तुम्ही आज इथे आलात आमच्या या इनमेट ट्रॅव्हल्सच्या पेजवर आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार सर, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. माझं मराठी थोडा तुटला फुटला आहे म्हणून सॉरी, पण आय होप की सगळ्यांना समजलं. आणि प्रेक्षक नक्कीच आपल्याला सर याबद्दल समजून घेतील, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही ते योग्य मार्गदर्शन मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना दिलं त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू थँक्यू. रोज संध्याकाळी 7 वाजता इनमेट ट्रॅव्हल्सच्या फेसबुक पेजवर कॅन्सर तज्ञांसह आपण लाईव्ह भेटणार आहोत. कॅन्सरच्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन, कॅन्सरचे वेगवेगळे भाग घेऊन, कॅन्सर नेमका कोणकोणत्या प्रकारचा आहे, त्याचे उपचार काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन रोज संध्याकाळी 7 वाजता इनमेट ट्रॅव्हल्सच्या या फेसबुक पेजवर 7 वाजता आपण लाईव्ह भेटून कॅन्सर तज्ञांच्या सहाय्यानं त्यांचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.